अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटना प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळ बैठकीत शल्य चिकित्सकांच्या निलंबनाचा ठराव संमत करण्यात आलाय। यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची चांगलीच खरडपट्टी काढली। त्यांच्या निलंबनाचा ठराव आरोग्य मंत्र्यांकडे पाठवणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले। जिल्हा शल्य चिकित्सकांबद्दल अनेक तक्रारी आज करण्यात आल्या, लोकप्रतिनिधी तक्रार करण्यात आणि त्यांच्यावर जे अनेक तक्रारी आहेत त्याची चौकशी विभागीय आयुक्त करणार आहेत आणि आजही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्यावर कडक शासन करण्याचा ठराव करून ते आरोग्य मंत्रालयाकडे पाठवायचं ठरलेलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा बंद सुरू असल्याने औरंगाबादमध्ये नागरिकांची लूट सुरू आहे। पुण्याला जायला 400-500 रुपये लागतात, तिथे 1200 रुपये द्यावे लागतात। मुख्य बस स्टँड बाहेर दलाल लपून बसतात, हातात बॅग दिसतात, ते दलाल लोकांना गाठतात आणि संपाचा गैरफायदा घेत अव्वाच्या 1/4 किमती तिकीट प्रवाशांना विकतात। झी24 तासाच्या छुप्या कॅमेऱ्यात हे दलाल कैद झाले। चंद्रपुरात आणखी एका एसटी कर्मचाऱ्यानं जीवन संपवलंय। ब्रह्मपुरी एसटी आगारातील वाहतूक नियंत्रकानं आत्महत्या केली आहे। सत्यजीत ठाकूर असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे। राहत्या रूमवरती विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली। सत्यजीत ठाकूर गेले 3 दिवस कुणालाही भेटले नव्हते। शेजाऱ्यांनी दार ठोठावल्यावरती प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दार तोडण्यात आलं, त्यानंतर हा प्रकार उघड झाला। अकोल्यातील एसटी डेपो 100% बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होती आहे। त्यात खासगी वाहतूक गाड्यांच्या मालकांनी तिप्पट ते चौपट भाडेवाढ केलेली आहे। खासगी गाड्यांनी 200 ते 500 रुपयांचं गाडी भाडं थेट 1000 ते 1500 नेलंय। पालघर जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्यातील 8 विभागातील डेपोतील जवळपास 550 एसटी फेऱ्या रद्द झाल्यात, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। विरारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांसह आंदोलनात त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले। लेकरा बाळांना घेऊन आलेली एसटी कर्मचाऱ्यांची पत्नी आंदोलनात भावूक झाली। अर्नाळा आगारामध्ये हे आंदोलन झालं। शेकडो कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झाले। इस्लामपुरातल्या आजीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। आजी एसटी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। आपल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेऊ नका असं या आजी सांगताय। सांगलीत एसटी आंदोलन तापलंय। आंदोलक कर्मचाऱ्यांनी शिवशाही बस रोखून धरली। सांगली आगाराच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं। बस सोडणार नसल्याचा एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार असल्यामुळे सांगली बस आगारात गोंधळ उडाला। छत्रपतींचा विचार म्हणजे